माटणे तळेवाडी येथील कृष्ण लक्ष्मण कुडचिरकर यांच्या काजू बागेला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झालं. एन काजू हंगामात आग लागल्याने कुडचिरकर कुटुंबीय आर्थिक संकटात सापडले आहे. कुडचिरकर कुटुंबियांची काजूची बाग माटणे तळेवाडी आणि आंबडगावच्या सीमेवर आहे. सध्या त्यांच्या सर्व काजू मोहरल्या होत्या. काजूबागेतून यावर्षी चांगलं उत्पन्न मिळणार होतं, पण अज्ञाताकडून त्यांच्या काजूबागेला आग लावण्यात आली आणि काजूची लागती झाडं होरपळली. मोहर, पानं आणि झाडंसुद्धा होरपळल्यानं यावर्षी उत्पन्न मिळण्याचं साधनच नाहीसं झालं आहे. आमच्या बागेत आग लावली, अचानक कोणती लावली. आम्ही घरी नव्हतो, आम्ही दोडामध्ये बाजाराला गेलो होतो. बाकीची सगळ्या लोकांनी आपापली विझवली. आम्ही घरी नसल्याकारणाने आमच्या काजी सर्व काजी जळून खाक झाल्या. साधारण 60-70 काजू जळाले. कोकणात 100% फलोत्पादन योजना आली आणि गावागावातली बरेचशी क्षेत्र काजू लागवडीखाली आली. साहजिकच अनेक शेतकऱ्यांच्या हातात पैसा आला. काजू हे नगदी पीक आहे. अनेक गावात शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून आगाऊ पैसे दिले जातात, तर काही ठिकाणी व्यापारी काजूच्या हंगामात काजू बी विकत घेतात आणि त्यावेळी रक्कम न देता त्यावर्षी जो दर उच्च असेल तो शेतकऱ्यांना देतात. साहजिकच पावसाळ्यात शाळा सुरू होताना किंवा गणपती सणाला जेव्हा पैशांची गरज असते तेव्हा शेतकऱ्यांच्या हातात पैसा पडतो आणि साऱ्या गरजा निभावून नेल्या जातात. असं असलं तरी अलीकडे ऐन हंगामात किरकोळ वादातून काही जणांकडून काजू बागायतींना आग लावण्याचे किंवा इतरत्र घातलेली आग वाऱ्याबरोबर शेती बागायतीत पसरण्याच्या घटना वाढल्या आहेत. काजू आमचे तोडले, आम्ही दोडा मार्गात राहिलो. त्यांना माझ्या भुरग्यांचे शिक्षण, माझे पोट सगळे, माझं नवरो सगळे त्याच्यावर ध्यायविश्वास करी आणि त्याच्यावर आम्ही पोट भरी. आता आम्ही काय करूचे तर तुम्ही सांगा. अलीकडे कलमांची लागवड मोठ्या प्रमाणात होते. कमी जागेत आणि कमी कालावधीत जास्त उत्पन्न मिळत असल्यानं शेतकरी काजू लागवडीला प्राधान्य देतात. कॅश क्रॉप म्हणजे नगदी पीक असलेल्या काजूतून उत्पन्न बऱ्यापैकी मिळत असलं तरी वणव्याचा धोका कायम असल्यानं शेतकरी कुटुंब भीतीच्या छायेखाली वावरत असल्याचं चित्र आहे. प्रभाकर धुरी, कोकण नाव, दोडामार्ग.